देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही राजकारणात आलात, ते राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे? नाही, असं आहे की प्रत्येक वेळी राजकारण बदलत असतं. प्रत्येक जो पिरियड असतो किंवा प्रत्येक दशक असतं, प्रत्येक दशकानंतर त्या त्या दशकाची राजकीय मूल्य तयार होत असतात. त्यामुळे आता आपण असा विचार केला तर जसं आजचं राजकारण आपण म्हणू शकतो की खराब आहे, तसंच मी वयाच्या 5व्या वर्षी बघितलं की माझ्या वडिलांचा कुठलाही दोष नसताना इंदिराजींनी 2 वर्ष त्यांना तुरुंगात टाकलं. त्यामुळे त्याही काळात असं राजकारण होतं ना, 2 वर्ष माझे वडील, माझ्या काकी शोभाताई फडणवीस हे 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले, काहीच त्यांचा कुठलाही दोष नव्हता. मला आठवतं की माझ्या सगळ्यात लहान काकांचं लग्न होतं, पेरोल देखील त्या ठिकाणी मिळत नव्हता लग्नाकरता, ती परिस्थिती आम्ही बघितली. ते मला असं वाटतं की अनेक वेळा आपण असं म्हणतो की जुनं चांगलं होतं, चांगलंच होतं असं नसतं, त्याचं दुःख कमी झालेलं असतं आणि जे इमिजिएट असतं त्याचं दुःख अधिक असतं, त्यामुळे ते आपल्याला दिसत असतं. पण सोपं होतं पूर्वीचं राजकारण, आताचं जास्त अवघड झालंय? आताचं राजकारण अवघड झालं याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या प्रकारच्या अभिव्यक्तीचं माध्यम तयार झालेलं आहे की 24/7 राजकारण आहे, म्हणून ते कठीण आहे. म्हणजे आता राजकारणी माणसाला खाजगी आयुष्य नाही आणि 24/7 त्याला राजकारणच करावं लागतं. पूर्वी असं नव्हतं. आता बघा, एखाद्या नेत्याच्या घरी पूर्वी सहज जाऊन जेवता यायचं, आता सहज जाऊन त्याच्याकडे जेवून गप्पा मारायच्या म्हटलं तर बाहेर 12 कॅमेरे कमीत कमी उभे असतात आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ठीक, नाहीतर ते इतके वेगवेगळे अंदाज बांधतात, यांची युती झाली, यांची हे झाली, हे यांच्या विरुद्ध बोलले, ते त्यांच्या विरुद्ध, या ठिकाणी आता यांनी तयारी केली. त्यामुळे हे बदललेलं आहे ना. मला असं वाटतं की राजकारणातला मूळ बदल हा जो काही, आणि मी दोष देत नाही, म्हणजे हा काही दोष आहे असं नाही आहे, शेवटी प्रत्येक परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येक युगामध्ये गोष्टी बदलत असतात. तर आपण आत्ता अशा परिस्थितीमध्ये आहोत की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी या पब्लिक आहेत, देर इज नथिंग प्रायव्हेट, अशा परिस्थितीत आहोत. त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की म्हणजे आता मलाही अनेक वेळा वाटतं की एखाद्या, समजा दुसऱ्या राजकीय पक्षाचा आपला, मी कालचंच सांगतो, मी नाव सांगणार नाही, पण एका पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, युवा आहेत, आणि मी हाजी अलीवरनं चाललो होतो, एकदम त्यांचा फोन दिसला तर मी फोन घेतला, म्हटलं अरे काय म्हणता, खूप दिवसात भेट नाही. म्हटलं नाही, तुम्ही आत्ता मला क्रॉस झाले म्हणून तुम्हाला फोन केला. खरं म्हणजे म्हणाले, देवेंद्रजी तुम्हाला भेटायला याची इच्छा आहे पण अलीकडच्या काळात भेटायला आलं तर आमच्या पक्षात कोण काय म्हणेल याचा भरोसा नाही, म्हणून मी आलो नाही, पण एखाद दिवशी रात्री येतो चहा प्यायला. म्हणजे ही जी अवस्था आहे, ही अवस्था जरा मला असं वाटतं चिंताजनक आहे. कारण हे तर खरंच आहे की मीही, म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने नाही, मीही हे बघितलेलं आहे की सभागृहामध्ये टोकाची टीका केल्यानंतर त्या व्यक्तींसोबत बसून चहा पिता येत होता, त्यांच्यासोबत बसून जेवता येत होतं, त्यांच्या घरी जाता येत होतं. पण हे थोडंसं मला असं वाटतं की 2008-2009 नंतर हे बदलत गेलं, जसं जसं अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार झाले त्यातनं या गोष्टी बदलत गेल्या. आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळ्या पक्षांमध्ये आणि सगळ्या आयडियोलॉजीजमध्ये टोकाची भूमिका असलेले लोक जे तयार झाले आहेत ना, तोही एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर 2 नेते एकमेकाला भेटले तर दोन्हीकडनं त्यांचं ट्रोलिंग होतं. इकडचे म्हणतात त्यांना कसं भेटले, ते म्हणतात यांना कसं भेटले. तर ही जी काही एक हा राज, आणि मला असं वाटतं संक्रमण अवस्था आहे, म्हणजे हे काही टिकणार नाही आणि त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे, पण याच्यामुळे हळूहळू थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात, तर ते आता थोडेसे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पण हा मुख्यत्वे सोशल मीडियाचा दबाव आहे की, कारण पूर्वीही असं होत असेल की लोक जेव्हा कोणीतरी कोणाला तरी भेटत असतील तेव्हा कुठल्या तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असा विचार येतच असेल की अरे आम्ही इथं खाली ग्राउंड लेवलला लढतोय आणि हे बेरजेचं राजकारण म्हणत एकमेकांच्या गळ्यात गळे घालतायत, तर त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये दुखरेपणाची भावना कदाचित असेल. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होतीये आणि त्याचा दबाव सगळ्यांवरच आहे, म्हणजे फक्त राजकारण्यांवर नाही, समाजातल्या प्रत्येकच घटकावर त्याचा दबाव आलाय. ही म्हणजे सोशल मीडियाची ही नकारात्मक निगेटिव्ह हा मुद्दा आहे. नाही, पूर्वी समजायचंच नाही ना,
समजा एखाद्याच्या घरी तुम्ही गेलात आणि चहा पिऊन आलात तर तुमच्या दोघांमध्येच ते असायचं. आता अशी परिस्थिती नाही आहे. प्रत्येक जण जर्नलिस्ट झाला आहे, प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे आणि प्रत्येकाला वाटतं की राजकीय नेता दिसला तर त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकणं हे माझ्याकरता म्हणजे कंपल्सरीच आहे, म्हणजे याच्याशिवाय मला जेवणच जाणार नाही रात्री, अशी पण अवस्था आहे. त्याच्यामुळे हे अधिक वाढलेलं आहे. पूर्वी हे समजायचं नाही, दोन नेते जेवायचे, गप्पा मारायचे, समजायचं नाही. मला आठवतं की आम्ही सुरुवातीला जेव्हा निवडून आलो तेव्हा आमचा यूथ फोरम होता, ऑल पार्टी आमदार होते, धिंगाणा घालायचो आम्ही, म्हणजे कुठे धिंगाणा म्हणजे चांगल्या अर्थानं, पण कुठेही आम्ही दर 15-20 दिवसांनी जेवायला बसायचो, त्या ठिकाणी गप्पा मारायचो. वर्ल्ड कपची मॅच असेल तर सगळ्या पक्षाचे आमदार एकत्रितपणे पाहायचो आणि त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे धिंगाणा असायचा, जसं काही स्टेडियमसारखं की परिस्थिती असायची. आज नाही होऊ शकत ते, आज कठीण आहे.